नमस्कार, मी शर्वरी पवार. तिसरं झालं आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिल्या टप्प्याच्या मतदानाला अवघे 3 दिवस राहिले तरी काँग्रेसमध्ये प्रचंड घोळ सुरू आहे. कार्यकर्ते संभ्रमात नेते भांडणात असताना वरिष्ठ नेते चक्क गायब झाले आहेत. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीतही गोंधळ अशी काँग्रेसची सध्या परिस्थिती आहे. निवडणूक 2 दिवसावर आली तरी महाराष्ट्रभर काँग्रेसचा गोंधळ सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी प्रिया दत्त आल्या आणि संजय निरुपमाशी न बोलताच निघून गेल्या. तर उर्मिलाच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेसच्या युवा संमेलनाच्या कार्यक्रमात बॅनरवरून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा गायब होते. मनसे पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यानंतर मतदार नसलेली सेना झाली आणि आता उमेदवार नसलेली सेना म्हणजे उंचे झाली आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला लगावला आहे. तसेच राज ठाकरे हे पूर्णपणे तणावग्रस्त झालेले आहेत असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना काढला. राज ठाकरे यांनी कोणीही सोबत घेण्यासाठी तयार नाही. आघाडीमध्ये जाण्यास त्यांचा प्रयत्न होता, मात्र तेथेही काँग्रेसने त्यांना नाकारले आहे. त्यामुळे राज ठाकरे तणावग्रस्त झाले आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पाकिस्तानचे F-16 हे विमान पाडले असल्याचा पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, तर अमेरिकेने असे कोणते विमान पाडले नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खोटे बोलण्याचा हा नवा जुमला आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केली. परभणी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अल्मगीर खान यांच्या प्रचारार्थ रविवारी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे पाथिरत आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केला याबाबत दुमत नाही. पाकिस्तानचे F-16 हे विमान पाडल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, परंतु अमेरिकेने मात्र असे कोणतेही विमान पाडले नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा खोटे बोलण्याचा हा नवा जुमला, असे आंबेडकर म्हणाले. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. भाजपा सरकार आपल्या यशस्वी योजनांचा लेखाजेखा जनतेपुढे मांडत आहे. या योजनांमध्ये उज्ज्वला योजनेचाही समावेश आहे, परंतु या योजनेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदूंच्या रिपोर्टनुसार देशातल्या 4 राज्यातील या योजनेतील 85% लाभार्थी हे अद्यापही चुलीवर जेवण बनवत आहेत. रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर कॅम्पन्स एंड इकॉनॉमिक्सच्या नव्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यातील उज्ज्वला योजनेचे 85% लाभार्थी अद्यापही चुलीवरचं जेवण बनवण्यास हतबल आहेत. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दुपारी वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय निरुपम म्हणाले की 24/7 मी सतत नागरिकांच्या हकेला धावून येणारा कर्मठ कार्यकर्ता आहे, तर दुसरीकडे 5 वर्षे खासदार असलेला महायुतीच्या उमेदवार मतदारसंघात दिसले नाहीत. त्यामुळे मायासारखा सतत कार्यशील उमेदवार तर दुसरीकडे महायुतीचे निष्क्रिय उमेदवार येथून उभे आहेत. त्यामुळे मतदारांनी माझ्यासारख्या कर्मट उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब मल्लारी कांबळे यांनी लोकसभा उमेदवार शपथपत्रात दिल्यानुसार 2017-18 मिळकत 25,75,533 रुपये एवढी असून 2013-14 ती 14,92,973 रुपये इतकी होती. यामध्ये पहिले ते त्यांचे शिक्षण फक्त इयत्ता दुसरीपर्यंत झालेले आहे. त्यांच्या पत्नी मंदा भाऊसाहेब कांबळे यांची 2017-18 मिळकत 3,62,607 रुपये इतकी आहे, तर त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता 2,31,00,000 रुपये इतकी आहे. नगर अर्बन बँक श्रीरामपूर बचत खात्यात 2,777 रुपये तर पत्नीच्या नावे 401 रुपये, महाराष्ट्र बँकेतील संयुक्त खात्यात 18,589 रुपये, बँक बचत खाते 4,448 तर पत्नीच्या नावे 4,398 रुपये, स्टेट बँक श्रीरामपूर बचत खाते 14,309 रुपये, स्टेट बँक शाखा मुंबईमध्ये 86,294 रुपये, महाराष्ट्र बँक श्रीरामपूर खात्यात 6,685 रुपये, युनियन बँक ऑफ इंडियात 1,00,000 रुपये, मैत्रेय प्लॉट्स अँड ट्रॅक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यावर पत्नीच्या नावे 58,800 रुपये इतकी मालमत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तळ्यात मळ्यात खेळणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर
आणि बीडचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर बंधू अजूनही राजकीय डावपेचात दोन डगरींवर हात ठेवून आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडेंना पाठिंबा देत विजयाची गुढी उभारा असे समर्थकांना सांगणारे क्षीरसागर बंधू पाडव्याला मुंबईत मातोश्रीवर दिसले. लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. भाजपाचे नाराज आमदार अनिल गोटेंनी भाजपला रामराम केला आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. अनिल गोटे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे धुळे भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अडचणी वाढणार आहेत. अनिल गोटे गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज होते, त्यामुळे त्यांनी आज पक्ष सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला, तर विधानसभेच्या अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा पाठवून दिला. उद्या ते लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्यामुळे भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांना आव्हानाचा सामना करावा लागणार. भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशी पळून गेलेला कुख्यात मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याला मोठा दणका बसला आहे. लंडन न्यायालयाने मल्ल्याची भारतात प्रत्यार्पणाविरोधी याचिका फेटाळली असून मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविरोधात विजय मल्ल्या याने याचिका दाखल केली होती. ती इंग्लंडच्या न्यायालयाने फेटाळली असल्यामुळे मल्ल्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्ल्याला प्रत्यार्पण मिळालेली मंजुरी हे भारतीय तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश असून आता मल्ल्याच्या मुसक्या आवळून त्याला काही दिवसातच भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. भारत हा अमेरिकी वस्तूंवर भरपूर कर लावत असल्याचा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना परम मित्र असा उल्लेख केला, पण ते आम्हाला लुटत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लास वेगस येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रिपब्लिकन जेविश कॉलियश या मार्गदर्शन करताना त्यांनी भारत आणि मोदींवर टीका केली. ट्रम्प म्हणाले, भारत हा अमेरिकी वस्तूंवर 100% अधिक कर वसूल करत आहे. यावर ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.